अपर कोसला है कुणकेश्वर तेलीवाड़ी घटना है माझ्यासोबत आहेत कुणकेश्वर गावचे माजी सरपंच चंद्रकांत खाडे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमका काय प्रकार आहे। नमस्कार। हा रस्ता VIP म्हणून यात्रेला या मार्गाचा वापर केला जातो। हा जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता असून सदर उभा रस्ता या रस्त्याच्या डागडुजीसाठी वेळोवेळी आम्ही प्रस्ताव करून वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती बांधकाम विभाग देवगड यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा करून अजूनपर्यंत त्या रस्त्याची डागडुजी न केल्यामुळे ही हा प्रसंग आज घडला। नशीब म्हणून या प्रसंगात कोणाची जीवितहानी झाली नाही, तरी या जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याची खोल दखल घेऊन या रस्त्याचा जरूरी विचार करावा आणि लवकरात लवकर ह्या कामाचा पाठपुरावा करून आम्हाला रस्ता हा ह्या 2 दिवसात पूर्ण करून द्यावा। ह्या रस्त्याची जी भिंत कोसळली त्यामुळे समोरच्या घरमालकांची जी लहान लहान ती मुलं असणारी ती या कुणकेश्वराच्या कृपेने वाचली, तरी सदरहून या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने वेळोवेळी पाऊल उचलावी, नाहीतर आमच्याकडनं ठोस निर्णय घेतला जाईल हे त्यांना मी सांगू इच्छितो। माझ्यासोबत आहे त्या कुणकेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष दिनेश दिवाळे, त्यांच्याकडून दिवाळे साहेब काय सांगाल नेमकं काय केव्हा घडली घटना? आज सकाळी कुणकेश्वर मंदिर ते कुणकेश्वर प्राथमिक शाळा हा जो रस्ता आहे VIP म्हणून गेली सातत्याने 2 वर्ष आम्ही शासनाकडे याचा पाठपुरावा करत आहोत। तर आपल्या मंजुलक्ष्मी मॅडमने ह्या रस्त्यासाठी नियोजन यात्रा नियोजन बैठकीत 5 लाखाचं तातडीचं नियोजन केलेलं होतं, परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभाग याच्याकडे कुठलाही लक्ष देत नाही, त्यामुळे हा आज अपघात घडलेला आहे। या अपघातामध्ये हे घर बंद असल्यामुळे आज जीवितहानी झाली नाही, नाहीतर आज मोठा एक कुठेतरी एक अनर्थ घडला असता आणि येणाऱ्या जाणाऱ्या इथल्या वाडीतील शाळेतल्या मुलांना हा त्रास होणार आहे, जेणेकरून शासनाने याकडे लक्ष द्यावे, कारण गेली 2 वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा करून पण या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। तरी शासनाने येत्या 4 ते 5 दिवसात या प्रश्नावर लक्ष घालून लवकरात लवकर काम पूर्ण करावं।